हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप छान छान स्वागत आहे गेल्या भागामध्ये आपण जे काही आपण पुस्तक पाहत होतो त्याचं नाव आहे जेव्हा मी जात चोरली होती हा त्याचा दुसरा भाग आहे हा जर याच्या अगोदरचा जर भाग तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही नक्की पाहा त्यानंतर ह्या गोष्टी तुम्हाला समजतील कारण गेल्या भागामध्ये आपण लेखकांचा परिचय पाहिला त्यांचं जे काही लेखन आहे त्याच्याविषयी पाहिलं त्यांनी जे काही लेखन केलं आहे हे जे काही पुस्तक प्रकाशित आहे ते सुद्धा पाहिले त्यानंतर जो काही खंडामधला भाग आहे जो महत्त्वाचा आहे खूप महत्त्वाचा तो आपण पाहिला आहे त्यानंतर त्याच्यातल्या जे काही कथा आहे पाच कथा आपण थोडेशा सा, सारांश रूपाने पाहिल्या आहेत तर त्याच्या पुढचा भाग आज आपण पाहूया तर तुम्ही अगोदर वाचला आहात आणि अगोदर जे काही भाग पाहिला आहे तो तुम्ही नक्कीच पाहिला आहे असं मी समजतो आणि पुढे सुरुवात करूया मग याच्यातला जो काही पुढचा जो काही आपली कथा आहे त्याचं नाव आहे वानर त्या कथेचं नाव आहे वानर त्या वानरमध्ये जो काही पात्र आहे त्या पात्रामध्ये बापू पहिलवान आई त्याची आई आहे आणि सखू त्याची बायको आहे तर या कथेमध्ये जो काही वानर कथा आहे या कथेमध्ये जो बापू पहिलवान आहे या बापूल पहिलवानाला असं म्हटलं जा की त्याला कमी अक्कल आहे आणि तो जो काही आहे त्याच्याबद्दल जे काही वर्णन केलं जातं ते याच्यामध्ये दिसतं आपलं परंतु जो काही कुस्ती आहे किंवा कुस्तीत जो काही त्याला शौर्य मिळवायचं त्यासाठी त्याची मेहनत आणि त्याच्या आईची जी काही जिद्द आहे ते सांगितले आहे त्याच्यामध्ये परंतु काही गोष्टी त्यांच्या सारख्या नाही झाल्या तर ते काय करतात नेमकं त्यांना त्यांची मनस्थिती कशी होते त्यांना संताप कशा प्रकारचा येतो तर या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या आहेत जसं की हे जे काही बापू पैलवान आहे तो वर्षभर त्या कुस्तीमध्ये जे काही बक्षीस आहे किंवा तो त्या पुढच्या तो काही कुस्तीवाला आहे त्याला हरवण्यासाठी वर्षभर प्रयत्न करत असतो तर त्या आजच्या आईनं खूप साऱ्या गोष्टी खर्च करून त्याला ते, ते पहिलवानी किंवा त्याचं शरीर संपादन करण्यासाठी प्रयत्न केलेला असतो आणि काही दिवसावर आता त्याची ती कुस्ती येणार होती तर हे करत असताना त्याने खूप साऱ्या काळजी घेतल्या होत्या परंतु त्याची जी, जी काही बायको आहे त्या बायकोला असं वाटतं की आपण आपला जो काही नवरा आहे त्यानं कशाप्रकारे जी काही शरीरविष्टी केली आहे किंवा कसं तो दिसत आहे हे पाहण्यासाठी ते त्याच्या भावना जाणण्यासाठी किंवा ते जे काही त्याचं मन आहे ते तिचं धावतं आणि ती आपल्या नवऱ्याला जो काही भाकर आहे ती घेऊन जाते आणि तिथे गेल्यानंतर जो काही बापू पहिलवान आहे तो त्याला त्याच्या बायकोकडे बघून त्याला राहत नाही आणि तो मग आपलं जो काही जे घेतलेला आहे तो तिथं मोडतो आणि तिथं मोडल्यानंतर मग तो असं झाल्यामुळे स्वतःच तो त्या बायकोला झोडपू लागतो तर हा जो काही संयम सुटला आहे त्या संयम सुटल्यानंतर त्याची अवस्था काय होते तर या कथेमध्ये आपल्याला ते सांगतात तर हे सांगत असताना मग विशेषतः त्या महिलेवर अत्याचार केला जातो की महिलेचं सुख आहे महिलेचं जे काय आहे त्याच जे काही जसं किती तू तसं झालं असतो म्हणतो की हाडळी तू का आली होतीस हाडळी तू का आली होतीस अशा प्रकारचं ती बोललं जातं पुन्हा ते तिची आई जी म्हणते हे तुझा सत्यनासच करायला आली होती अशा प्रकारचं बोललं जातं म्हणजे दोष हा त्या स्त्रीला दिला जातो परंतु जी काही स्त्रीची आंधळी भक्ती आहे तिचं की जे काही प्रेम आहे किंवा त्याचे जे काही सासूरवास आहे त्या गोष्टी सगळ्या त्याच्यामध्ये ये येतात म्हणजे सासूरवास स्त्रीला स्त्रीला कशाप्रकारे गोष्टी बघाव्या लागतात हे जो ते आपल्या या कथेमधून आपल्याला जाणवतं तरी ते सांगत असताना त्या बापू पहिलवान जो आहे आता त्याचं जे काही संयम आहे तो तुटला आहे तरी बी त्याची आई त्याला धीर देते आणि पुढं जाण्यासाठी कुस्ती करण्यासाठी करते परंतु तो त्या कुस्तीमध्ये हारतो तो हारल्यानंतर मग परत येऊन तो त्याच्या बायकोला मारू लागतो हा जो काही दुबाई जो बायकोला मारतो किंवा त्याच्या अगोदर सुद्धा मारतो त्या बिचारीचा जीव कशा प्रकारे होतो तिने मार खाऊन खाऊन काय होतं किंवा या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत एक सासूरवासी पण ते जो काही स्त्रियाचा एक मन काय म्हणतं दुसरं मन कुठल्या प्रकारचं आहे तर या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये दिसतात आणि वरून मग इतकं झाल्यानंतर सुद्धा ते बापू पहिलवान आणि त्याची आई असते त्यांना वाटतं की आपलं नामुजकी झाली आहे दहा गाव दहा गावामध्ये आपली जी काही अप्रती झाली आहे त्याच्यामुळं ती आई त्या जो काही पैलवान जिंकला आहे त्याला मारायचा प्रयत्न करते आणि हा जो काही बापू पैलवान आहे तो बी त्या आईच्या म्हणण्यानुसार मग तो काय करतो त्या मारण्यासाठी मग तयार होतो तर अशा प्रकारचं तिथं सांगितलं आहे म्हणजे करणारे एक भोगणार दुसरा अशा प्रकारचा भाग आहे म्हणजे हे स्वतःचीच आगतिका आहे एक स्वतःचीच पाहिजे काही न मिळाल्यानंतर लोक कुठल्या स्थरावर जातात म्हणजे आता जसं तो पहिलवान झाला नाही किंवा तो जो काही जिंकला नाही त्याच्यामुळे मग लोक कुठल्या थरावर गेले तर हा भाग त्याच्यामध्ये आपण मला जाणवत की लोकांचा आक्रोश संताप हा त्यांच्या इच्छेमध्ये किंवा त्यांच्या जे काही जे वर्तुळ आहे त्याच्यामध्ये राहिला नाही राहिल्यानंतर नेमकं काय घडतं हे आप आपल्या आप या पुस्तकामधून या कथेमधून वानर या कथेमधून आपला दिसतो त्याच्यातले जे काही शब्द आहे जे काही त्यांचा संताप आहे तो त्या शब्दा वाटे त्या वाक्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये जाणून देतो तर हा आहे वानराविषयी त्यानंतर पुढची जी कथा आहे त्याचं नाव आहे पेसुक आता पेसुक हा शब्द तुम्हाला वाटत पेसुक न म्हणजे काय नेमकं तुम्ही कधी ऐकलं का पेसुक तर पेसुक हा जो काही शब्द वापरला आहे तो एका जे काय भूत म्हणतो तशा प्रकारचा वापरलेला शब्द आहे तर याच्यामध्ये जे काही पात्र आहे ते सावित्री सावित्री जयदेव सिंधू अशा प्रकारचे त्याच्यामध्ये पात्र येतात आता जयदेव आणि सावित्री हे जे आहे ते दाम्पत्य म्हणजे ते नवरा आणि त्याची बायको अशा प्रकारचं आहे त्यांचं नातं आणि परंतु हे नातं होण्याच्या अगोदर त्या जयदेवाचे अगोदरच लग्न झाले होते टोटल त्याचे सात लग्न झाले होते आणि कुणा ना कुण्या कारणामुळं जयदेवाचं जे काही अगोदरचं लग्न आहे ते तुटलं किंवा त्याला जाळ त्याच्या त्या स्त्रीला आहे ती मेली असेल किंवा जाळी असेल असं कारण दिले त्याच्यामध्ये तर सात लग्न झाले होते त्या जयदेवाचे आणि सातव्या झाल्यानंतर सुद्धा मग जयदेव आणि जे काही सावित्री आहे त्याच्यामध्ये जे मुलग होत नाही त्यावर त्या दोघांमध्ये जे काही प्रेम भावना आहे ती बी सांगितली आणि जयदेवाचं प्रेम जे काही उगे एक सोंग होतं ते सुद्धा त्यांनी सांगितले आहे आणि जयदेवाला जेव्हा तो एक वारस मिळतो तेव्हा ती सावित्रीची दशा कशा प्रकारे करतो त्याची कशी हटाळणी करतो तिला कुठल्या प्रकारे जे नरक आहे तो भोगायला लावतो किंवा ज्या अतुनात जे तिला पिर्ण करतो ते सुद्धा या पुस्तकामध्ये तुम्हाला दिसत ते केल्यानंतर मग सावित्री तिचा जो काही भाऊ आहे आणि तिचा जो काही बाप आहे ते पळून जाण्याचा प्रयत्न करतात त्या जयदेवाच्या घरापासून घरामधून परंतु ते घरून पळून जाताना तो त्याला पकडतो जयदेव त्यांना पकडतो पकडल्यानंतर जो काही सावित्रीचा भाऊ आणि त्याचा बाप असतो तो जयदेवाचे गुण नातक असल्यामुळे तो त्यांना काही करत नाही परंतु सावित्रीला पुन्हा त्याची जास्त छेड करतो जास्त तिचे धेंड काढणे तिचे केस कापणे किंवा अशा प्रकारचे खूप त्याच्यामध्ये त्याने उदाहरण दिले की त्याच्या कशा प्रकारे त्या महिलेचं पूर्ण जे काही अब्रू असते इज्जत असते ते सगळं त्यांनी घातले आहे ते सगळं सांगितलं आहे मग एक पुरुषपणा त्याच्यामध्ये ती दाखवलं आहे आणि ते केल्यानंतर पुन्हा तो अजूक लग्न करणार होता तर अशा प्रकारचा भाग आपला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जाणवतो आणि हे सांगत असताना मग त्या स्त्रीची जी काही पिळवणूक झाली तो काही छळ झाला ते कशा प्रकारचा होता हे सुद्धा आपल्याला पाहण्यासारखं आहे आणि मग ती स्त्री जी काही तिचं तशा प्रकारे धिंडवळ काढला आहे किंवा त्याची जी काही पिळवणूक केली आहे ती स्त्री मेल्यानंतर पेसा पेशूक बनते किंवा असं म्हणा की ते जी काही स्त्रीच आहे ते भूत असं तिथं सांगितलं एक अद्भुत आपल्याला या कथेमध्ये दिसते म्हणजे चित्रथारक म्हणा लोक तिथं त्या समशनावर जातात मग ती पेसू पेसूला पेशुकाला पेशु, 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 बघितलं की लगेच पळून जातात अशा प्रकारचा भाग येतो हा पेशुक जो आहे तो कुणालाच म्हणजे स्त्रियांना काही करत नाही फक्त पुरुषाची नाके कापतो नाके कापण्याचं कारण काय कारण जेव्हा ही सावित्री जी आहे जेव्हा त्या राहत असते तेव्हा तिने त्या जेवदेवाने तिची देण काढली किंवा गावामधून तिची फेरी केली त्याचं नाक कापलं तेव्हा ती जी काही नाक समोर करून नाचणारी जी काही माणसं होती त्याची नाक या सावित्रीने कापली आहेत अशा प्रकारचा भाग एक दहशत पेसुकाची तिथे या कथेमध्ये दावली आहे स्त्रीची जी काही आगती का आहे ती तर दावली आहे परंतु असं असताना सुद्धा एक स्त्री आपली जी काही बाब आहे किंवा आपला जो काही नवरा आहे त्याच्याविषयी जास्त काही बोलत नाही एक स्त्रीची पतिव्रता तिथे त्यांनी ही सुद्धा दावली आहे शेवटी सगळ्याच कापते भरून ते ह्या जेवदेवचं कापत नाही तर हा एक भाग तिथे केला आहे म्हणजे स्त्रीची बदला घेण्याची जी काही कहाणी आहे ही या पेसुकमध्ये आहे है। आणि ते एक भूताच्या रूपानं जसं की भूत म्हणतो ना तशा प्रकारचं एक चित्तथरारक कथा आहे असं आपल्याला म्हणता येतं तर या पेसुकामधील जे काही शब्द आहेत जे काही वाक्य आहे ते तुम्ही लिहून काढले असतील असं समजूच तुम्ही त्यानंतर पुढची जी काही कथा आहे त्या कथेचं नाव आहे स्पर्धा आता या स्पर्धेमध्ये जे काही पात्र आहे त्याच्यामध्ये यमुना आहे चंद्रा प्रताप पांडे हा आहे आता हे जी काही स्पर्धा कुणामध्ये आहे हे सासू आणि सणामध्ये कशाचे आहे तर जास्तीत जास्त जो काही परिस्थिती आहे घरची ती कमी करण्यासाठी आणि त्यासाठी मग जे काही त्यांचा धंदा आहे जे केळ विकणे असेल तो उघडण्यासाठी म्हणजे तो जास्त चलवण्यासाठी लोकांना आकर्षित करणे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलं आहे तर हे करत असताना जी काही यमुना आहे ती थोडी चंद्रापेक्षा म्हातारी आता सासू असल्यास म्हातारीचं असणार त्या चंद्रा हे थोडी सुंदर आहे आणि देखणी असल्यामुळे तिच्या जे काही लोक सोबत आली येतात तिच्याकडे जास्त जातात पण जात असताना मग याच्या अगोदर जी काही यमुना होती ती एकटीच होती तिथं काम करणारे त्या कारखान्यासमोर कारखान्यासमोर काम करत असताना परंतु या यमुनेनं जे काही चंद्र आहे त्याच्या घरचं खूप वातावरण जे आग एक त्रासदायक किंवा त्या घराची जी काही गरिबी आहे त्याच्यामुळे तिनं तिला सुद्धा आणलं होतं आणि मग त्याच्यामुळं काही दिवसामध्ये ती चंद्र चांगल्या प्रकारे राहणारी आता ती उदंडपणाने वागू लागली ती लोकांना आकर्षित करू लागली या गोष्टी याच्यामध्ये दावल्या आहेत आणि मग हे करत असताना जो काही यमुनेचा धंदा आहे केळं विकण्याचा तो कमी आ, कमी विकू लागला तिला जो काही नवरा आहे त्या नवऱ्याला तिला जगवायचं होतं आणि त्याच्यासाठी मग तो जो धंदा आहे तो कमी पुढ लागल्यामुळे मग त्या दोघीमध्ये जे काही भांडणं होतात ते मी सांगितलं आहे मग लोक थे, थे ते विकत नसल्यावर मग तिचा राग लोकावर कशा प्रकारे येतो किंवा कशा प्रकारे राग काढते हे सुद्धा त्याचे या कथेमध्ये आला आहे मग ते गरज असताना त्या लोकावर धावून कशाप्रकारे जाते ते गेल्यानंतर मग त्याच्यामधलं वाद जे का वाद आहे ते बी तिथे सांगितले आहेत सासूसणामध्ये दोघांमध्ये भांडण होतं केसाची वडातोड होते तर या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये येते ती मग बोलत असताना तिथल्या शिव्या मला ती जी शब्द आहे ती सुद्धा आपल्याला पहा जसपाटरड्या जसं मी कुतरड्या माझं खाऊन मला शिवाय देतोस तर ही यमुना अशा प्रकारे म्हणते त्यानंतर ते जी काही आहे ते का म्हणते की तिच्या मनातल्या भावना मी असं का करत आहे तर ती म्हणते की मी राजाशी सून आहे आणि नवऱ्यासाठी वेशेसारखी वागते आहे तर या शब्दामधून तुम्हाला समजते की जी काही गरिबी आहे जे आपल्या पतिव्रता आहे किंवा या गोष्टी कशासाठी करतात ठेवा तर ते काहीतरी कारण असतं त्याच्या मागे तर भाग आपला इथं दिसतो याच्यामध्ये म्हात्याची आगतिका असाह्यपणा जसंतोष आक्रोश या सगळ्या गोष्टी आपल्या त्याच्यामध्ये दिसतात मग तिला मारायला काही लोक येतात तर जसं म्हटलं की जर तू उद्या दिसशील तर जर उद्या तू इथं दिसलीस तर तर अशा प्रकारे धमती सुद्धा दे दे तिथं देतात तिथं दिली जाते तर यमुनाबद्दल या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत पुन्हा शेवटी दोघे दोघीमध्ये दो सह जे काही गोष्टी आहेत ती एकत्र येतात अशा प्रकारचा भाग आहे त्याच्यामुळे ती जे काही यमुना आहे तिला माफ करते दोघी मुगी समजून घेतात असं आहे तर या दोन्हीमधला का काळ आहे बिघडण्यामधला आणि जुळण्यामधला त्या सगळ्या काळामधले जे काही लोक आहेत आणि जे काही दोघी आहेत त्याच्यामधल्या सगळ्या भावना तुम्हाला तिथे दिसतील त्याच्यामधलं जे काही कशा प्रकारे संताप आहे कुठल्या गतीला जातो किंवा स्त्रिया स्त्रियामधली भांडण कशा प्रकारची आहेत हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये जाणतो तर हा स्पर्धा म्हणजे दोन जी काही महिला आहे सासू आणि सुना याच्यामधल्या आहे त्याच्यामधला भाग तुम्ही पाहिलाच असेल तर हा याच्यामधला भाग त्यानंतर पुढची कथा आहे त्याचं नाव आहे विद्रोह काय नाव आहे विद्रोह तर याच्यामध्ये जे काही जे पात्र आहे त्या पात्राचं नाव आहे प्रभू शांती हा त्याची सुना आहे जे हा त्याचा मुलगा आहे तर ह्या विद्रोहमधील जी काही कथा आहे त्या एका शिक्षण घेणाऱ्या मुलाची आहे तो शिक्षण घेणारा तो मुलगा जो आहे तो भंगी काम म्हणजे जे काही आपण काय म्हणतो त्याला जे काही घाण उचलतात लोक त्याला काय नाव आहे असं पर ते जे काही उचलतात ते भंगी कामाबद्दल ते त्याला चिड आहे ती म्हणजे असलं काम आपण करायचं का असं ते म्हणतात माणूस आहे ना अशा प्रकारचं मी शिकणार आहे पुढे जाणार आहे म्हणजे पिता जे वाटेल ते झालं झालं तरी मी शिक्षण सोडणार नाही अशी त्याची एक चिद्दा आहे तर त्या शिक्षण शिकणाऱ्या मुलाची कथा तिथे सांगितली आहे त्याला भंगी काम करायचं नसतं परंतु घरातल्या परिस्थितीसमोर तो हतबल होतो त्याच्या ते आई त्याला जो काही तू काम केले गेलं नाकारते तू करू नको असं सुद्धा म्हणते परंतु तू तू केलेस तू करत आहेस मग मी का नाही अशा प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये चालतात थोडक्यात सांगायचं म्हणजे याच्यातली जी काही कथा आहे एका मुलाच्या शिक्षण आणि सामाजिक परिस्थिती याच्यामधला कसा विरोधाभास आहे समाज त्याला कशा प्रकारे वागवत आहे तर सगळी कहाणी त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये दिसते तो असंही म्हणतो की देश ही देश ही एवढा दृष्ट धांबिक कसा की काय रुपड्यासाठी पोटासाठी माणसासारख्या माणसाला हे अत्यंत घृणास्पद काम करायला सांगतो म्हणजे जे काही काम आहे त्या कामाविषयी त्याला म्हणतो आता त्या जे काही संडास असते सगळ्या शहराची किंवा जे काही गहाणं असते त्या गहाणीमध्ये तू पडतो तर असं पहा त्याच्यामध्ये तुम्ही ते वाचले असेल तर तुम्हाला समजेल ह्या गोष्टी मी काय म्हणत आहे तर ते सांगत असताना म्हणतो की अशा देशसुद्धा अशा घृणास्पद काम करायला लावतो तर त्याला शिक्षण जे काही देश उद्देश आहे यासमोर अशा गोष्टी हे असं कॉन्ट्रडिक्शन होतं त्याचं त्याच्यामुळं तिथं म्हणलं जातं की या लोकांनी त्याला मारलं नाही पुन्हा पुढे गेल्यानंतर त्यात जे, जे काही कामगार आहे त्याच्यामध्ये आणि ते थोडंसं जे त्याच्यावर काम करणार असतो त्याच्या दोघांमध्ये भांडणं होतं आणि भांडणं झाल्यानंतर त्या ज्या काही गोष्टी आहे ते सांगत असताना तिथंही असं म्हटलं जातं की त्यांची मने मागेच मनूनही मारून टाकलेली होती तर ही जी काही मनुस्मृती आहे त्याच्यामुळे असं घडतं आहे असं एक एक विद्रोही जे काही आपले लेखक का आहे त्यांचं म्हणणं आहे तर या क हेमधून तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या जाणवतील की त्या मुलाला एक शिक्षण शिकणाऱ्या मुलाला पुढं जावंसं वाटतं पुढं शिकावं असं वाटतं आपली जी काही परिस्थिती आहे ती सुधरावी वाटते जगासमोर एक चांगल्या पद्धतीने अभिमानानं जगा वाटतं परंतु त्याची जी काही परिस्थिती आहे ती त्याला कशाप्रकारे खाली नेते खाली खेचते त्याचबरोबर त्याच्या जे काही जगण्या त्यासंग जगणारे जे काही कुटुंब आहे त्यालासुद्धा तो समजावू शकत नाही ते सुद्धा त्याला अनावधानानं त्याला मध्ये ओढतात बुजून त्याला वडतात तर अशा प्रकारच्या गोष्टी त्याच्यामध्ये जनावरासारखं जे वाग वागणं आहे जे एका समाजाला दिलं जातं त्याची यथार्थपणे मांडणी आपल्या या कथेतून होते तो आहे विद्रोह हो। त्यानंतर पुढची जी काही कथा आहे ती आपली यानंतर शेवटची जी काही कथा आहे आपल्या ह्या कथासंग्रहामधले त्याचं नाव आहे काय नाव आहे त्याचं तर आपल्या पुस्तकाचं जे नाव आहे तेच नाव आहे तर त्याचं नाव आहे जेव्हा मी जात चोरली होती तर जेव्हा मी जात चोरली होती याचा जो काही परिचय घ्यायचा असेल किंवा याचा सारांश पाहायचा असेल तर तुम्हाला पहिल्याच जे काही कडवं आहे किंवा पहिले जे काही आपला पहिला जो काही पॅरेग्राफ आहे परिचय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल तर तो पहा काय म्हणतो तो परिचय माझ्यावर जात चोरीची जी आपत्ती आली होती तिची आठवण झाली म्हणजे अंतकरणाची अग्निकुंड होते डोके दुःखाने दुभुंगून जाते आणि मग वाटू लागते या दुर्दैवी देशात माणसाने दलित जातीत जन्म घेऊ नये घेतल्यास असे दुःख असा अपमान सहन करावा लागतो की त्यातून मरण बरे वाटते विष प्यारे होते अंतकरणातील अमृत सडून जाते आणि उरते फक्त तरवारीपेक्षा क्रूर कठोर चीड एवढ्या मानसिक बौद्धिक यातना मला सहन कराव्या लागल्या होत्या अजून काही दिवस जर मी इथे जात चुरून राहिलो असतो तर वंचनेनेच वेळा झालो असतो अथवा नागाप्रमाणे हलाल घेऊन मुंबईला आलो असतो बरे झाले पगाराच्या रात्री रामचरण तिवारीच्या घरी माझी चोरी झाली पगाराच्या रात्री रामचरण तिवारीच्या घरी माझी चोरी झाली आणि एका चोरानं जात चोरीची चोरी जाहीर केली अशी रामचरण तिवारीने माझ्या त्याच्या उत्सादाची मन मानेल तशी लातबुक्क्याने मरम्मत केली आणि काशीनाथ सकपाळाने माझी वृक्षाभनातून जीवनीशी सुटका केली तर ही या पहिल्याच कडव्यामध्ये तुम्हाला हे सगळी कथा समजल तर याच्यामधला जो काही भाग आहे या कथेमध्ये तो कसा असा प्रकारचा आहे पहा हा जो कथेतला नायक आहे तो शिकलेला आहे मुंबईमध्ये कामासाठी गेला आहे जिथं कामाला घेतो जिथं कामगारमधून काम, काम करणार काम आहे तिथे जातीचा बोलबाला आहे कमी जाती ज्याला कमी तुच्छ मानलं जातं त्याच्यामध्येच हा जो काही काशीनाथ आहे तो सुद्धा एक खालच्या जातीचा आहे आणि तो जो काही दलित वर्गातला असल्यामुळं तो ज्या पद्धतीने वागतो त्याला सगळे लोक भीतात हा सुद्धा भाग तिथे येतो आणि त्याचबरोबर त्याच्यामधला जो काही तिवारी आहे त्या तिवारीला एक घरमाळे म्हणून हा जो तरुण त्याला भेटतो आणि त्या तरुणाला तो घेऊन जातो त्या तरुणाला हा तिवारी जो आहे तो त्याला जात विचारत नाही त्याला वाटतं की हा जो मुलगा आहे किंवा हा जो काम करायला आहे तो उच्च जातीचा आहे त्याच्यामुळे तो तिथे ठेवतो आणि तो करत असताना त्याच्यावर जो काही प्रभार आहे प्रभार आहे तिवारीवर तो हा जो काही लेखक आहे चला जो काही मेन निवेदक आहे किंवा लेखक आहे तो त्याला त्याच्या शब्दाने भारावून जातो तिवारी तिवारी हा लेखकाचे जे काही शब्द आहेत जो काही बोलतो आहे त्याला भारावून जातो त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सांगण्यासारख्या तर ते सांगत असताना मग तो घरी घेऊन जातो त्याला ठेवतो आणि मग खूप दिवसांनी मग त्याला घरी भेटण्यासाठी किंवा घरी जेवण्यासाठी आमंत्रण देतो हा तो जात नाही हा शिकलेला त्याला माहीत आहे की आपली जात ही आहे उघडं पडलं तर आपल्याला असं असं होऊ शकतो परंतु त्याच्या विनंतीमुळं तुम्ही माझे गुरु आहात अशा प्रकारे तो म्हणतो आणि त्याच्यामुळे मग त्याला त्याचे पाय पडल्यामुळे त्याला जावं लागतं मग हा तिवारी त्याला घरी घेऊन गेल्यानंतर घरी गेल्यानंतर त्याची यथायोग्य त्याची त्याचा सत्कार केला के जातो त्याला त्याचे पाय धुतले जातात आणि मग तो ना ना म्हणत असताना त्याला सगळ्या गोष्टी त्याच्याकडं होतात आणि मग त्याला जेवण बी घातलं जातं आणि सगळं झाल्यानंतर संध्याकाळी हा जो काही तिवारी आहे त्याला समजते की हा जो काही माणूस आहे ज्याचं मी पाय धुतला आहे माझ्या बायकोनं त्याचे चरण स्पर्श केले अशा प्रकारच्या गोष्टी करून सुद्धा हा माणूस खालच्या जातीचा आहे हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा ज्या माणसाचे त्याने पाय धुतले आहे ज्याला आदराने त्याचा सत्कार केला आहे तोच खालच्या जातीचा असल्यामुळं त्याला बेभान मारू लागतो लह्या बुक्यानं त्यानं मारलं जातं आणि त्याच्यामध्ये हा काशीनाथचा काळ तिथे आल्यानं त्याची सुटका होते तर हा भाग इथं आहे मग तो त्यावेळी असं म्हटलं जातं की त्यांना जो काय मोठ्या प्रकारे मार खाल्ला आहे किंवा त्यांना मार जो आहे दिला आहे तो त्यानं नाही दिला असून तो म्हणूनच त्याला मारला आहे असं तिथं म्हटलं जातं आणि इथं कथा संपली जाते तर तर तुम्हाला समजलं असेल की या कथेमध्ये नेमका काय भाग आहे जसे पाय धुतले जातात जसे जात माहीत नसल्यामुळे त्याला शेवटी मारलं जातं तर हे कशामुळं तर जेव्हा मी जात सोरली होती अशा प्रकरणामुळे जात न सांगितल्यामुळे किंवा त्याला सांगायची होती परंतु तो जो काही आहे म्हणजे तो तो ऐकत नाही की तो समोर समोरचा जो काही व्यक्ती आहे तो समजून घेतो तर हा प्रकार इथे जाणवतो आणि याच्यामध्ये त्याच्या व्यक्तीमुळे मार न खाता मुण, मार त्या मनुनिय किंवा मनुस्मृतीमुळे तसल्या ग्रंथामुळे मार खाल्ला आहे असं लेखकाचं म्हणणं आहे तर याच्यामधलं जे काही जाती वेद आहे किती चीड आहे समाजामध्ये कशा प्रकारचं बेभान वातावरण आहे की जातीविषयी इतका प्रखर विरोध दर्शवला जातो त्या काळामध्ये हे सुद्धा आपल्या इथं जाणवतं त्याचबरोबर ह्या ज्या काही दलित समाजामधले जे काही व्यक्ती आहेत ते अशा कारणामुळे लोक समानतेनं वागत नसल्यामुळे हे क्रूर किंवा खून करण्याचा प्रयत्न करतात एका वेगळ्या आदेशाने जाण्याचा प्रयत्न करतात हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये जाणवतं त्याचप्रमाणे जे काही लोक मधले आहेत ते कशाप्रकारे दुसऱ्याची कुचंबना करतात एकमेकाला खाली ओढण्याचा प्रयत्न करतात तर या सुद्धा गोष्टी आपल्याला याच्यामध्ये जाणवतात तर हा पोळ्यात दहा ज्या कथा आहेत सगळ्या दहा कथा त्याच्याविषयी आपण पाहिलं आहे पहिल्या भागामध्ये पाच पाहिल्या आता पाच पाहिल्या आहेत तर या सगळ्या कथाहून तुम्हाला समजलं की यातले जी काही माणसं आहेत ते कुठल्या तर स्तरावर असतात अशा स्तरावर गेलेले असतात की त्यांनाच माहीत नसतं ते नेमकं ते काय करत आहात तर हे जे काही अडाणी निरक्षर बेरोजगारी गरीबी लोकांची जी काही कहाणी आहे ती आपल्या या या लेखकांच्या लेखनीमधून त्यांच्या लेखनामधून आपला जाणवते तर अशा प्रकारचा भाग पाहिल्यानंतर आपण आता ह्या का जे काही दहा कथा पाहिल्या आहेत त्या कथेची प्रस्तावना पाहूया पाहिजे म्हणजे नुसतं वाचूया ते तुम्हाला आता मी सगळ्याच गोष्टी सांगितल्या नेमकं त्याच्यामध्ये नेमकं काय आहे परिचयामध्ये ते सगळ्या गोष्टी घडल्या आहेत परंतु हे प्रस्तावना वाचल्यानंतर आपल्याला जास्त समजतं नेमकं या कथेमध्ये काय भाग आहे हे जे काही लिहिणारे आहे त्याचा त्यांना काय वाटतं ते सुद्धा आपल्याला पाहायला हवं तर तुमच्याकडे जर पुस्तक समोर असेल तर पुस्तक उघडा आणि नसेल तर निवांश शांतपैकी काही दुसऱ्या गोष्टी न करता ऐका जेणेकरून आपल्या ज्या काही गोष्टी आहेत ते लवकर समजतील कारण आपण सगळ्या गोष्टी आता पाहिलेल्या आहेत तर वाचूया बाबुराव बाऊगुलांची कथा ज्या ज्यावेळी मला वाचायची संधी मिळते त्या त्यावेळी माझ्या मनाला एकच आनंद आणि भय या दोन्ही भावनेचा प्रत्यय येतो एक चांगली कथा वाचायला मिळणार एक मनोवेदक कलाकृतीचा परिचय घडून येणार ही अपेक्षा आनंद निर्माण करते तर प्रत्यक्ष कथेत काय वाचायला मिळणार या कल्पनेने बह्य दाटून येते गेली सहा सात वर्ष नवयुग साप्ताहिकाशी त्यांचा ऋणानुबंध असल्याने त्यांच्या अनेक कथा जवळजवळ सगळ्याच मला वाचायला मिळाल्या आहेत म्हणून त्यांच्या कथेचे स्वरूप कसे असते कसे असेल याची मला अगोदरच कल्पना येऊन चुकते असे म्हटल्यास अतिशोक्ती होणार नाही त्यांची कथा ही मला कधी एखाद्या चौकटीत न मावणाऱ्या आक्रमक चित्राप्रमाणे वाटते ढग भरून आलेले असावेत वारा सुटलेला असावा जंगलातली झाडे खवळून पिसाळून हादरत असावेत धूळ पाचोळ्याने वातावरण गदगदून कोंदावून दिलेले असावे सृष्टीच्या काळजातले वादळ कोणत्या क्षणी स्पष्ट होऊन उधळत बाहेर पडेल हेही सांगतात न यावे अशी रोद्र रूपाची चित्र एखाद्या व्याकुळ वैचिन अवस्था आणि संतप चित्रकाराने काळ्या जांभळ्या तपकरी करड्या रंगातून बेभानपणाने रंगावे ते चित्र कसे दिसेल असे चित्र कुठल्याही चौकटीत आढळून राहावयास तयार होईल का तर त्यांच्या या कथेविषयी काय म्हणतात ते लिहिणारे श्रीष आहेत त्यांची कथा ही मला एखाद्या चौकटीत न मावणाऱ्या आक्रमक चित्राप्रमाणे वाटते ढग भरून आलेले असावेत वारा मोकाट धावत सुटलेला असावा जंगलातील झाडे खवळून पिसाळून हादरत असावीत धुळ्या पाचोळाने वातावरण गदगुदून कोंदवून गेलेले असावेत सृष्टीच्या काळजातले वादळ कोणत्या क्षणी स्पष्ट होऊन उडत बाहेर पडेल हेही सांगतात न यावे आणि अशा या रोद्र रूपाचे चित्र एखाद्या व्याकुल बैचेन अस्वस्थ आणि संतप्त चित्रकाराने काळ्या जांभळ्या तपकरी करड्या रंगातून बेभानपणाने रंगावे ते चित्र कसे दिसेल असे चित्र कुठल्याही कुठच्याही चौकटीत अडकून राहावयास तयार होईल का तर चित्राप्रमाणे अशा कथा म्हणजे जे कुठले जे काही चित्र आहे ज्याप्रमाणे कुठल्याच ह्याच्यामध्ये बसत नाही जे काही वर्णन केलं आहे तशा प्रकारे त्यांच्या कथा आहेत असं त्यांना म्हणणं आहे तर पुढं काय म्हणतात पहा का बाबुलांच्या कथेचे नेमके असेच आहे त्यांना जे सांगायचे असते ते भिष्ण तिरस्करणीय भयावय असते इतकेच की त्यांच्यासाठी शब्द शोधण्याच्या कमालीच्या यातना त्यांना सहन कराव्या लागत असतील जीवनाची अधपतीत बाजू रंगवायची आणि तीही संयम सांभाळून आणि वाचकांच्या अभिरुचीला धक्का न लागून देता या बिकेट कामाचा बोजा त्यांनी किती थकवीत असेल किती वाकवित असेल याची मला पूर्ण कल्पना आहे जीवनाची सडलेली बाजू रंगविणारा लेखक हा स्वतःही सडका किडकाच असतो अशी समजूत बऱ्याच प्रमाणात समाजात प्रस्तुत होऊन बसलेली असल्याने अशा प्रकारचे लेखन करताना बदनाम होण्याची भीती लेखकाला छेळीत असते ही समजूत किती खोटी आहे निदान बाबूराव बागुलांच्या बाबतीत तरीही त्यांच्या कथे बारकाईने वाचणाऱ्या समजून आल्याखेरीज राहणार नाही त्यांनी कथेतून रंगली माणसे बहुधा विकृत असतात वेळीबाकडी असतात कधी निरापराधात असूनही समाजाने हातपार केलेली असतात अडाणी अनळी पिसाट माथेफुरु खुंसी क्रूर अशी हे असतात मूळची चांगली असून असा एक गांजुनिकीने माणुसकी सोडून वागत असतात त्यांच्या कथेतील रंगवलेली माणसे बहुधा विकृत असतात वाकडी असतात कधी निरापराध असून समाजाने हातपार केलेली असतात अडाणी आंधळी पिसाट माथेफुरू खुंची क्रूर अशी हे असतात मूळची चांगली असून असा एक गांजुनिकीने माणुसकी सोडून वागत असतात बागुलांना ती काय रंगवायची वाटतात या दैन्याकडे दुःखाकडे आणि विकृतीकडेच त्यांचे मन का धावे घेते त्यांच्या स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याचा रंगवणारे मन स्वतःही विकृत असेल काय असेल आणि असणार नाहीही विकृतीने पछाडलेले मन स्वतःच्या मनातल्या रोगट इच्छांना वाट करून देण्यासाठी पाल विष ओकते त्याचप्रमाणे अश्चिल साहित्याची निर्मिती करत असते सांसर्गिक रोगाप्रमाणे गालीजच्या कल्पनाचा प्रसार समाजातून करीत असते हे खरे आहे तथापि निकूप मनाच्या काव्यात्मक आणि स्वप्नाळू प्रवृत्तीच्या कलावंताने रंगवलेली विकृती आणि रोगट वतीच्या वाङ्मय शत्रूने रंगवलेली विकृती या दोन्ही विकृतीमध्ये महदंतर आहे कलावंत हाताने निर्माण केलेल्या विकृतीचे चित्र वाचणाऱ्याच्या वासना, चा वासना कदापी चाळवीत नाही उलट माणुसकीला नेमकी कुठं कीड लागली आहे याची जाणीव जागी करून देऊन अखेर पूर्णतेची ओढ लावते कीड कुठे आहे पूर्णत्वाची ओढ कलावंताच्या अपूर्णतेच्या दुःखाने सोडते काय म्हणते पूर्णत्वाची ओढच पूर्णत्वाची ओढच कलावंताला अपूर्णतेच्या दुःखाने अधिक बेचैन करून सोडते जग सुंदर व्हावे निरामय व्हावे सशक्त व्हावे या स्वप्नाने व्याकुळ झालेला कलावंत जेथे जीवनाची हानी झालेली दिसते तेथे तेथे अनुकंपने भारावून थबकतो जीवनाचा विनाश त्याला पाहवत नाही माणुसकीवर होत असलेला निर्गुण आघात त्याला सोसवत नाही मग त्याच्या अंधकरणातील वादळे जागे होते शब्द बाहेर पडण्यासाठी तडफडू लागतात आणि त्याला ओढून समाजाला सांगावेसे वाटते की जरा डोळे आणि कान उघडे ठेवून पहा भोवताली काय चालले आहे लोक हो जरा जागे व्हा आणि विचार करा की अन्यायाची मजल अशी कुठवर जाणार आहे समाजातील दुःख कलावंतनी अशा तळमळीने पोटतिळकीने समाजापुढे मांडली नसती तर जगातले संरक्षण करणारे अनेक कायदे घडवले गेलेच नसते म्हणूनच माणसामधील तो ते कशा प्रकारे रंगवतो तो, तो सहानुभूती निर्माण करतो दयेचा पाजर फोडतो हृदय खळबळून टाकतो वाचणाऱ्याचे नैतिक सामर्थ्य अधिक वाढवतो की तो, तो वाचणाऱ्याला चावळतो बिघडवतो दुष्मकर दुष्कर्माकडे ओढून नेतो हे पाहूनच मग त्याच्या लेखनाची साधक बाधकता ठरवली पाहिजे काय म्हणताय ते पहा माणसामधील विकृती रंगवण्याच्या लेखकाला संपूर्ण हक्क आहे तो ती कशा प्रकारे रंगीवतो तो सहानुभूती निर्माण करतो दयेचा पाजर फोडतो हृदय खळबळून टाकतो वाचणाऱ्याचे नैतिक सामर्थ्य अधिक वाढवतो कि वाचणाऱ्याला चावळतो बिघडवतो दुष्मक्रमाकडून ओढून नेतो हे पाहूनच मग त्या लेखानाची साधक बाधकता ठरवली पाहिजे लेखकाचा निकोपपणा व विकृती त्याच्या लेखनाचा परिणाम अभ्यासूनच सिद्ध करावी लेखकाचा व विकृती त्याच्या लेखनाचा परिणाम अभ्यासूनच सिद्ध करावी बाबुराव बागुल यांचे अंतकरण कवीचे आहे ते कथाकार आहेत तसे ते एक चांगले कवीही आहेत खुद्द नवयुग साप्ताहिकातून त्यांच्या जशा कथा प्रसिद्ध झाल्या आहेत तशा कविताही प्रकाशित आल्या आहेत त्या ज्या वेदनेतून त्यांच्या कथेने तळमळून जन्म घेतला आहे त्या वेदिनेतूनच त्यांची कविता ही जन्मण्याचा अट्टाहास धरून बाहेर पडली आहे मला वाटते की त्यांची कथा पहिल्यांदा जेव्हा नवयुगमधून प्रसिद्ध झाली तेव्हा त्यांनी हर्षभराने एक पत्र नवयुगकडे पाठवून दिले होते माझ्यापेक्षा माझी कथा स्वातंत्र्यात जगत आहे माझ्यापेक्षा माझी कथा स्वातंत्र्यात जगत आहे अशा आशेचे वाक्य त्या पत्रात होते आणि ती काळजाला ढसणारे वाक्य होते काय वाक्य होते ते माझ्यापेक्षा माझी कथा स्वातंत्र्यात जगत आहे त्यांची कथा नवयुगमधून प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर ते नवयुगच्या कचरीमध्ये बऱ्याच वेळा येऊ लागले भीत भीत दपकत दबकत अस्वस्थपणे ते कचरीत प्रवेश करीत ज्योतिष स्टुडिओमध्ये त्यावेळी नवयुगची कचरी होती दत्तू बांदेकर त्यावेळी हयात होते माझ्याप्रमाणेच त्यांनाही बागुल या व्यक्तीबद्दल त्यांच्या कथाबद्दल कौतुहल वाटे सुरुवातीला बागुल फारसे बोलत नसत त्यांना कशाची तरी धास्ते किंवा संकोच वाटल्याप्रमाणे ते वागत मग जेव्हा का त्यांना आढळून आले की आपल्या कथांचे आणि आपले येथे स्वागत होते तेव्हा ते जरासे हसू लागले मोकळेपणाने बोलू लागले आपल्या मनात घोळणाऱ्या एक एक कथा कल्पना ऐकू लागले मला आठवते की बांदेकरांना त्यांची कथा संग्रहात ग्रथित झालेली गुंड ही कथा अत्यंत आवडली होती त्यांच्या काळजात कोंडलेल्या एक एक कल्पना जेव्हा ते आमच्यासमोर निसंकोचपणे मांडू लागले तेव्हा आम्हालाच आश्चर्याचे नवे नवे धक्के बसू लागले या माणसाने किती पाहिले आहे किती सोसले आहे याची कल्पना येऊ लागली तशी तशी आम्हाला त्यांच्या स्वतःजवळ दडवून ठेवलेले कथांचे भंडार फोडण्याची जबरदस्त इच्छा होऊ लागली आणि मग त्यांच्या कथा एकामागून एक नवयुगमधून प्रसिद्ध होऊ लागल्या हळूहळू कवितांची ही वहीही बुजरेपणा टाकून आमच्या पुढ्यात ठेवली गेली त्यांची कविता मी जेव्हा वाचल्या तेव्हा त्यांच्या स्वप्नाळू देहवादी आदर्शवादी अंतकरणाच्या कल्पना पूर्णपणे मला आली बागुलांच्या जीवनाचा इतिहास मला फारसा ज्ञात नाही पण ज्या जाती ते जन्मले तीही मला धड माहीत नाही असं त्यांचं म्हणणं आहे वाटले ज्या माती पण ज्या जा जा त्या पा, जाती ते जन्मले वाढले ज्या वस्तीत ते राहतात ज्या माणसात ते उठतात बसतात खातात पितात त्या जाती त्या परिस्थितीत त्या वस्तीत त्या माणसात त्यांनी आपली काव्यात्मकता कशी शाबूत ठेवली कशी सांभाळली कशी जोपा जोपासली हे कोणी मला अजूनही सुटत नाही त्यांना काय वाटतं बाबुलांच्या जीवनाचा इतिहास मला फारसा ज्ञात नाही पण त्या जातीत पण जा ते ज्या जातीत जन्मले वाढले ज्या वस्तीत ते राहतात ज्या माणसात ते उठतात बसतात आणि खाता पितात त्या जातीत त्या परिस्थितीत त्या वस्तीत आणि त्या माणसात त्यांनी आपली काव्यात्मकता कशी शाबूत ठेवली कशी सांभाळली कशी जोपासली हे कोणी मला अजूनही सुटत नाही त्यांची काव्यात्मकता मला फार मोलाची वाटते या काव्यात्मकतेमुळेच त्यांची कथा सुंदर झाली आहे ही काव्यात्मकता जपताना त्यांनी किती त्रास सहन केला असेल हे फक्त तेच जाणतात एकदा मला आठवते की मी त्यांना त्यांची कल्पना सांगितलेली त्यांची कल्पना सांगितलेली कथा लिहायचा आग्रह केला तेव्हा ते उद्गिन्न होऊन म्हणाले उद्गिन्न फार त्रास होतो ते काय म्हणाले फार त्रास होतो त्यांच्या बहुतेक कथा नयुगमधून त्यांच्या बहुतेक कथा नवयुगमधून प्रसिद्ध झाल्या आहेत त्यांच्या काही कथा मी परत करण्याचा अन्यायही त्यांच्यावर केला आहे पण बागुलाने त्याचा कधी राग मानलेला नाही आत्मनिष्ठा असूनही ते अहंकाराने ग्रासलेले नाहीत आपल्या जवळ साहित्य गुण असल्याची जाणीव असूनही ते अधिक अधिक प्रगतीसाठी सदैव उत्सुक असतात सदैवाने अनुभूती आणि अभिव्यक्ती या दोन्हीही बाबतीत त्या मुळापासून ते मुळापासून संपन्न आहेत काय काय आहे त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये सॉरी अनुभूती आणि अभिव्यक्ती या दोन्ही बाबतीत त्या मुळापासूनच ते मुळापासूनच संपन्न आहेत कदाचित त्यांच्यामधल्या सुप्त सामर्थ्याची त्यांना जाणीव नसेल पण एखादी अनुभवांचा विशाल पट उघडून दाखवणारे वाचकाला थक्क करून सोडण्याचे सामर्थ्य असलेली कादंबरी त्या हिरशेला पेटले तर सहजग त्या लिहू शकतील असा विश्वास वाटतो या कथासंग्रहातील पेसूक ही कथा तर एखादी प्रभावी नाटकाला किंवा चित्रपटाला सामग्री पुरण्या इतकी जबरदस्त आहे अंतकरणातील आग भडभडून बड़ चौफेर फेकावी तसे ते लिहितात प्रक्षोभकारक उपमा वापरीत ते कथेतील भाव तीव्र करीत जातात त्यांच्या लेखन शैलीचे काही नमुदार नमुने येथे दिल्या वाचून राहत नाही इतक्या त्या शैलीचा विलास मनाची पकड घेणार आहे उदाहरण देतात पहा टकरीला निघालेल्या रेड्याप्रमाणे त्याचे प्रचंड मस्तक पुढे झुकलेले होते खुनाच्या विचाराने त्याचे संबंध शरीर वेगवान झाले होते त्यामुळे त्याच्या ते पाठीवरील दंडभुजातील लहान मोठे स्नायू सापासारखे सकाळून उठत होते काळोखाची कैदी हा त्याच्यामधला भाग होता जिन्ह्याच्या बरगड्यावरून जिन्ह्याच्या बरगड्यावरून आपली पोलादी पावले आदळत तो तुफान होऊन वर चढून गेला गपकन काळा विकराळ चेहराचा ढग झेपात येऊन आरशात दाटला आणि ते चारही चेहरे खारीच्या चपळाने लुप्त झाले फक्त दोन लाल बारीक डोळे आणि लोखंडी रंगाचे लोखंडी मुंडके आरशात उभे राहिले दुकान अस्वस्थ काळ्या रंगाने झाकून गेले हे गुंडमधले हा भाग आहे त्यानंतर गेल्या दोन दिवसापासून गेल्या दोन दिवसापासून त्याचा अबोध आंधळ्या अपरिपक्व मनात सुखाबद्दलच्या रागाची लोभाची ओढाची आणि चिडीची प्रज्ञापूर्तीची आणि भंगाची भयंकर मोठी त्याला मुळीच सहन न होणारी लढाई चालली होती त्यामुळे त्याची स्थिती गांधील माशीने वेढलेल्या रेड्यासारखी झाली होती हा वानेर मधला भाग होता तर हे ते उदाहरण देतात शिरीष पाय त्यानंतर पुढचा भाग सावित्रीच्या सुंदर शरीराचा हा सत्यानाश पाहून मी संतापाने वेळा झालो जयदेवाचा जा खात्मा करण्यासाठी त्याचा दुष्ट आत्मा मातीत सळवण्यासाठी व माझ्या अंतकरणाच्या रुमालाने तिचे जखमी जीवन बांधण्यासाठी तिला गळा भरून हक मारण्यासाठी मी उतावीळ झालो होतो पेसुकमधला त्यांच्या कथेतील माणसे हे कुठले तरी टोकाला जाऊन पोचलेली आहेत सुडाच्या संतापाच्या दुःखाच्या दैनाच्या अशा टोकावर जाऊन पोहोचले आहेत की कुठल्या क्षणी त्यांचा कडेलोट होणार हे कळत नाही स्वतःबरोबर ते इतर कुणाकुणाला उडीत नेणार आहेत याचाही संभ्रम पडतो जेव्हा जे ते अर्धवट आळाणी असतात तेव्हा तेव्हा त्या ते त्यांच्या ते आतताईपणाचा अगदी कळस होतो पुन्हा एकदा पाहू काय म्हणतात पहा त्यांच्या कथेतील माणसे हे कुठल्या तरी टोकाला जाऊन पोचलेली आहेत सुडाच्या संतापाच्या दुःखाच्या दहनाच्या अशा टोकावर जाऊन पोचलेले आहेत की कुठल्या क्षणी त्यांचे कडेलोट होणार आहे हे कळत नाही स्वतःबरोबर ती इतर कुणाकुणाला उडीत नेणार आहेत याचाही संभ्रम पडतो जेव्हा जेव्हा ती अर्धवट अडाणी असतात तेव्हा तेव्हा त्यांच्या आतताईपणाचा अगदी कळस होतो त्यांच्या तोंडातून कडत वापेसारखे जहरी शब्द बाहेर फेकले जातात आंतरिक तळमळीने ते वेळ लागल्यासारखी वागतात पेसो गुंड वाटेवरसी वानर या इतर कथा कडा या इतर कथाकडे वाचकांनी नजर टाकावी म्हणजे त्यांच्या कथेतल्या माणसाच्या हृदयात केवढी खळबळ माजून राहिली आहे ते ती दिसेल बागुलांच्या कथेत अतपासून इथपर्यंत नाट्य खचून भरलेले आढळेल हे सारे कथेच्या चौकटीत बसवताना ते जणू गांगारल्यासारखे गोंधळल्यासारखे वाटतात सांगवायचे खूप आहे ते भयंकर ही आहे त्याला शब्द पुरत नाहीत आणि ते कथेत बांधवायचे बागुलांचे जणू कुचुंबनाच होते कथा कधी कधी असमाधानकारक उतरते ते यामुळेच एकसूत्रीपणा क्वचित सुटल्यासारखा वाटतो आणि तो हे असंख्य धागे एकत्र गुमताना उडलेल्या धांदळीमुळेच असे वाटते की या बीजाला कथा वाग्मय प्रकारचा भूभाग लहान पडतो याला वाळायला कादंबरी व खंडकाव्यासारखे विशाल मैदान हवे खूप ऊन खूप पाऊस खूप वारा हवा शेकडो पारंभ्याच्या दाटीमुळे दिसणारा वटवृक्ष होऊ शकेल हे बीज मला तरी बाबुलांची कथा वाचून गेली सहा सात वर्षे हेच वाटते आहे त्यांच्या विकासाला अजून फार मोठा वाव आहे त्यांची सामाजिक धार्मविषयक विचार अजूनही मराठी वाचकापर्यंत पुरेसे पोहोचलेले नाहीत पण अजून पुष्कळ अवकाश आहे तर त्यांनी वाट पाहावी खूप लिहावे घाई करू नये संतपणे असेच पुढे पुढे वाहत राहावे थांबू नये शणभरही थांबू नये त्यांच्या लिखाणातला आवेग आणि गती अशीच वाढत जावी त्याचबरोबर असेही मनापासून वाटते की त्यांच्या लेखणीचे सामर्थ्य आपल्या संपूर्ण तेजाने प्रगट व्हावे आणि महाराष्ट्रात त्याचे खूप कौतुक व्हावे निदान एकदा तरी तर हे जे काही शिरीषपाय आहे त्यांनी लिहिलेली हे त्यांची प्रस्तावना आहे शब्द तर, तर, तर हे तुम्हाला आवडलीच असेल याच्यामधले प्रत्येक शब्द ना शब्द खूप महत्त्वाचे आहे त्याचा तुम्ही नीट व्यवस्थितपणे अभ्यास करा जेणेकरून हा जो काही पुस्तक आहे हे जे काही कथासंग्रह आहे ते आपल्याला समजायला खूप एक मोठं म्हणा असं होईल असं मला म्हणता येतं तर हे जे काही कथा संग्रह आहेत त्याचा आपण प्रस्तावना पाहिली आहे आपल्या पुस्तकातली पाहिली पुन्हा त्या जे काही प्रदेशना खंड आहे भाग त्याच्यामधलं सुद्धा पाहिलं कथा पाहिल्या आणि जो काही भाग होता परिचयाचा तो सगळा भाग पाहिला आहे हा सगळा जर भाग पाहिला असेल तर तुम्हाला पूर्णपणे हे जी काही कथासंग्रह आहे त्याच्याविषयी तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त माहिती लिहिता येईल असं मला वाटतं आता उरलेल्या वेळात म्हणजे थोड्याशा वेळात आपण काय करूया याचा आपल्या परीने हे जे काही कथासंग्रह आहे याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करूया हा विश्लेषण पहा तुमच्या मनानं तुम्ही करू शकता जसं तुम्हाला पाहिजे तसं फक्त हे जसं एखाद्याला वाचून किंवा त्याच्यातले जे काही शब्द आहे थोडंसं साहित्य वाचन जे काही वाटतं ते लिहिण्याचा किंवा सांगण्याचा सा प्रयत्न आहे तर याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे काही काम तर आपण समीक्षा म्हणा किंवा जे काही तुम्हाला वाटतं ते लिहायचं विश्लेषण करूया तर हे मला जे वाटलं ते विश्लेषण मी करत आहे तर ते पहा तुम्ही आणि त्याच्यामध्ये तुमचा जो काही भाग आहे तो देण्याचा प्रयत्न करा ॲड करण्याचा प्रयत्न करा चला करूया सुरुवात पुढच्या विश्लेषणसाठी जो शेवटचा भाग आहे आपल्या या, या कथासंग्रहाचा विश्लेष विश्लेषण करत असताना तुम्हाला समजेल की याच्यामधला जो काही भाग आहे एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला असं समजेल की जे काही समाज आहे शहरी असेल किंवा ग्रामीण असेल किंवा कुठलं बी असेल त्याच्यामधला जो काही भाग आहे विशेषतः खून असेल जे काही शिवीगाळ आहे गुंडगिरी आहे दंगली आहे जातीवाद आहे धर्मवाद फसवणूक भ्रष्टाचार आर्थिक पिवणूक बलात्कार स्त्रियांचे शोषण जो काही गरिबी आहे भूक आहे या सगळ्या गोष्टी हे आपल्या कथेमध्ये शेवट जास्तीत जास्त या जे काही लेखन करतात त्यांच्यामध्ये आपल्या या दिसतात तर हे करत असताना आपली जी काही कथा आहे जेव्हा मी जात चोरली होती याच्यामध्ये जसं आपल्या प्रस्तावने सुद्धा म्हटलं की मनोवेदक कलाकृती आहे तर ही तुम्हाला प्रत्येक कथेमध्ये जाणवल की त्याच्या कथेमध्ये नेमकं काय काय होईल जसं जर तुम्ही पहिलं पुस्तक वाचायला घेतला तर तुम्हाला वाटतं की पुढे काय आहे पुढे काय आहे तर ही मनोवेदक कलाकृती कला कला आहे त्याच्यातले प्रत्येक ना प्रत्येक शब्द आपला वाटते की काहीतरी सांगून जात आहे काहीतरी काळजाला भिडत आहे तर अशा प्रकारचे एक मनोवेदक कलाकृती याच्यामध्ये दिसते विशेषतः त्या जी कथा आहेत जसं की वाटेवरची असेल किंवा ते जो काही पेसुक आहे याच्यामधला जी अद्भुत आहे ती सुद्धा आपल्याला एक मनोवेदक कलाकृती वाटते तर अशा प्रकारच्या या कथा ह्या मनोवेदक आहेत आपला असं म्हणता येतं हा पहिला भाग त्यानंतर तुम्ही जर सगळ्या कथा पाहिल्या तर त्याच्यामध्ये पीडित वर्ग आहे जास्तीत जास्त जो पीडित वर्ग आहे त्याची मानसिकता ह्याच्यामध्ये सगळी तुम्हाला जाणवेल जो काही सुवर्ण वर्ग आहे त्याचा भाग कमी आहे आणि पीडित वर्गाची जी मानसिकता आहे त्यांचं जे काही खचीकरण झालं आहे त्याची मानसिकता आहे जी काही असमानता आहे जी गरीब आहे त्यांच्या ज्या अळणीपणामुळे ज्या काही गोष्टी घडत आहे तर त्या सगळ्या पीडित वर्गाचं पीडित वर्ग हा कुठलाही एक नाही एका स्तरावरील नाही तो एका स्तरावरील असं म्हणता येत नाही फक्त त्यांनी शेतकऱ्याचं केलं किंवा असं म्हणा की कुठल्या एक कामगार वर्गाचं केले नाही प्रत्येकाचं विषयीची बाई असेल किंवा जी आपण म्हणतो ना वाटेवरची याच्यामध्ये त्याच्यात तो काही शिक्षण घेणारा जो काही तरुण आहे त्याच्याबद्दल विद्रोहीमध्ये तुम्हाला जाणवेल तसेच फेसबुकमधली जी काही स्त्री आहे बदला घेण्यासाठी किंवा जी काही ती जाणवेल म्हणजे प्रत्येक स्तरावरील कथा आहेत त्यांचं जे काही कथाचं जे काही प्रारंभ आहे किंवा जे काही त्यांचा जे काही त्याचा आलेख आहे म्हणा ती वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये ज्या कथा लिहतात त्या पीडित वर्गाचे आहेत म्हणजे जे काही गरिबीनं जे काही भुकेनं असामानतेने गांजलेले आहेत त्या लोकाचे आहेत आणि त्या स्तरामधील काय म्हणतो मी त्या स्तरामधील जे काही विविध भाग आहेत ते भाग आपला दिसतात म्हणजे एकाच प्रकारची नाही प्रत्येक प्रकारची कथा आहे तर हा एक आपला भाग यांच्या कथेमध्ये जाणवतो त्याचप्रमाणे याच्यामधल्या जे काही कथा आहेत ते त्याच्यामध्ये एक मनोरंजन करणे किंवा एक कल्पनारम्य असा काही भाग नाही त्याच्यामध्ये नवनिर्मिती आहे काव्यात्मकता आहे असं आपला म्हणता येतं परंतु रंजकता आणि कल्पना रमे हा भाग आपला कुठंच जाणवत नाही हे तुम्हाला पाहायला भेटणारच नाही त्यांच्यामध्ये तर हा भाग त्यांच्यामध्ये नाही असं आपला म्हणता येतं कुणी जर क्रिटिसाइज केलं तर हा कुठं एक रंजक किंवा एक अद्भुतता निर्माण करण्यासाठी केला आहे तर हा भाग आपल्याला खोटा आहे असं आपला म्हणता येतं त्यानंतर यांचं जे काही लेखक आहे तटस्थ आहे म्हणजे जी गोष्टी पाहिल्यात आता ह्या जे काही पीडित समाज आहे शोषित समाज आहे दलित समाज आहे जो काही कामगार वर्ग आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी करतात ज्या काही अशा आहेत की अनैतिक आहे ज्या बघा बघू न वाटण्यासारख्या आहेत परंतु त्यांनी पाहिले आहेत हे पाहिलं असताना सुद्धा त्यांचं लेखन एक तटस्थ आहे म्हणजे अशा प्रकारचं नाही की उगे एक असा भाग आणला आहे की आता कुणीतर बघावं आता कुणीतर वाचावं अशा प्रकारचा भाग नाही आणि त्या त्यांच्या जीवनपद्धतीमुळे त्याच्या जे जे काही पाहिले त्याचा जे काही भाग आहे त्याचा तिथं ओव्हरलोड नाही त्याच्यामध्ये म्हणजे जे काही ते वासना असेल ते छळ असेल स्त्रीचं जे काही जीवन जी असेल तेच लिहित असताना त्यांनी असं कुठं लिहिण नाही काव्यात्मकता आहे त्याच्यामध्ये हे तटस्थ लेखन आहे म्हणजे पाहिलं असताना सुद्धा तेच लिहायचं जे योग्य आहे जे जे आपण लिहिणार जे काही वाचणारे आहेत त्यांना ते पटलं अशा प्रकारे ते तटस्थ आहे म्हणजे ओव्हरलोड नाही हे असं आपल्याला म्हणता येतं तटस्थ लेखन त्यानंतर जसं आपण प्रस्तावनेमध्ये म्हटलं की अनुभूती आणि अभिव्यक्ती अनुभूती म्हणजे जे, आपला जे, जे काही आपल्याला अनुभव येणार आहे जे काही समाजामधले आहेत आणि त्या व्यक्तीचं जे काही एक साहित्यपण आहे किंवा त्याच्यामधला जो काही गुण आहे तो सगळा याच्यामध्ये दिसतो काही लेखकाकडे अभिव्यक्ती असते पण अनुभूती नसते जसं की आपल्या अगोदरचे जे काही लेखक आहेत लिहिणारे झोपडपट्टीतलं जीवन जे जग लिहिणारे होते त्यांच्याकडे अभिव्यक्ती होती पण अनुभूती नव्हती अनुभव नव्हता हा भाग आपला महत्वाचा आहे आता त्या जे काही लेखक का आहे लिहिणार दुसऱ्या गोष्टीची त्यांना अनुभूती असेल परंतु या झोपडपट्टीतल्या जीवनाची त्यांना अनुभूती होती असं म्हणता येत नाही परंतु अनुभूती आणि अभिव्यक्ती दोन्ही गोष्टी आपल्या ह्या जे काही लेखक आहेत त्यांच्यामध्ये होत्या म्हणून त्यांच्या जी कथा आहे त्या प्रसिद्ध आहेत त्यांचं जे काही चित्रण आहे ते यथार्थपणे सगळ्याला भेटतं हे आपलं म्हणता येतं त्यानंतर याच्यामधले जे काही व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं वर्णन तुम्ही पहा एकदम असं वाटतं की ती व्यक्ती समोरच उभी उभी राहिली आहे अशा प्रकारचं वर्णन आहे व्यक्तिवर्णन विशेष त्यांच्यामध्ये जाणवतं ते ग गबाळे अडाणी निरक्षर कशा प्रकारे राहतात या सगळ्या गोष्टीचं भाग आपला त्या व्यक्तिवर्णनामध्ये आपला जाणवतो ही एक, एक महत्वाची बाब आहे त्याच्यानंतर शैलीमध्ये पाहिलं तर खूप साऱ्या गोष्टी येतात त्या त्या समाजामधले त्या पीडित लोकांमधले जे काही शब्द आहेत जे भाबळेपणा आहे जो ग्रामीणपणा आहे जो अडाणीपणा आहे तो ॲज इट इज आलाय लिखाणशैलीमध्ये त्याच्यामध्ये असं नाही की त्यांनी पुन्हा त्याला असं प्रमाण मराठीमध्ये रूपांतर रुपांतर केलंय किंवा कुणी अशा प्रकारे साच्यामध्ये भरले की ज्याच्यामुळे ती एकथा एक आहे ते एका ह्याच्यासारखी वाटावे असं नाही ते लिखाणशैली आहे तशी आहे म्हणजे जे काही लोक राहतात जगतात वागतात बोलतात तशीच प्रकारचं आहे ती लिखाणशैलीचा भाग आपला दिसतो एक विशिष्ट लोकांची विशिष्ट लेखनशैली असते पहा काही जर तुम्ही लेखक पाहिलात तर त्यांची प्रमाण सारखी आहे पण काही लेखाची जर पाहिला तर कुठल्या वराठी भाषेत येते किंवा कुठल्या ज्या काही आपल्या बोलीभाषेत त्यांच्या भाषेत येते काही जनाचे संमिश्र येते परंतु अशा प्रकारची जी काही लेखनशैली आहे तर ती इथं बी आपल्या लेखकाची लेखनशैली ही वेगळी दिसते त्यानंतर एकसूत्रीपणा जसं की अगोदर आता म्हटलं की एकसूत्रीपणा काही बाबतीत येतो परंतु जवळजवळ ते वर्णन करतात या कथाचं तर त्याच्यामध्ये कधी कधी सुटत जातो बाहेर तो पडत जातो कारण ह्याचा अर्थ आहे की लिहित असताना जे काही शब्द पाहिजे ज्या गोष्टी पाहिजेत ते नकळत त्या समाज मनामुळे किंवा समाज गोष्टीमुळे सुटतात तर तो थोडासा आपला इथं जाणवतो त्यानंतर याच्यामधला जो काही अनैतिकपणा आहे या समाजामधला या समाजामधल्या ज्या गोष्टी घडणार आहे तर त्या घडत असताना त्याच्यामध्ये जे काही विरोधीपणा आहे विरोध करण्याची जी काही वृत्ती आहे त्या लेखनामध्ये दिसते आपला विद्रोहीपणा आपला या लेखनामध्ये दिसतो हेही बी आपल्याला म्हणता येतं त्यानंतर जसं म्हटलं जातं ना हे विद्रोही लेखन करतात किंवा विद्रोही ह्याचे असं करतात तर ते लेखनामध्ये जाणवतं तर ही आपला इथं म्हणता येतं तुम्ही उदाहरण देऊन त्यांना असं सांगू शकता त्यानंतर अस्तित्व वेदना तुम्ही पहिल्या आपल्या ज्या कथा आहेत त्या जर पाहिलात तर त्याच्यामधले जे काही गोष्टी आहेत त्या अस्तित्वाचं भान देतात त्यांच्या अस्तित्वातला वेदना जसं की तो आपल्या विद्रोहीमधला जो काही मुलगा आहे त्याला काय वाटतं हे जे काही समाज आहे तो असं का करत आहे हे दुष्ट हे लोक आहेत अशा अशा प्रकारचे कसे आहेत पुन्हा हे जन्मासारखं का वागवतात आम्हाला तर ही अस्तित्व वेदना त्यानंतर हा देश आम्हाला माणसासारखा माणूस म्हणून जगू का देत नाही हे समाज लोक असं काय करतात भंग्याचा जो काही व्यवसाय आहे तो मी का करावा मी शिक्षण का घेऊ नये असे जे काही एक अस्तित्व आहे तो सुद्धा आपला तर प्रत्येक गोष्टीमध्ये ह्या तुम्ही उदाहरण देऊन तुम्ही तिथे स्पष्ट करू शकता जीवन चिंतन मग आपण अशा सगळ्या गोष्टी वाचल्यानंतर या सगळ्या गोष्टी वाचल्यानंतर आपलं मग एक असं आपण मग्न होऊन जातो की असं मी असतं का जीवन चिंतन करणारं लेखन आहे जे काही जे काही लिहिलेली कथा आहे जसं की आपण वाटेवरची म्हणा फेसुक म्हणा पुन्हा जे विद्रोह हो म्हणा पहा शेवटी जेव्हा जात चोरली होती हे जे काही लेखन आहे ना ते तुम्हाला वाचल्यानंतर एक काही ना काही वेळ वेळापुरतं तुम्हाला विचार करायला लावतं जीवनाबद्दल चिंतन करायला लावतं की असं बी घडतं समाजामध्ये तर हे जीवन चिंतन करणारं लेखन सुद्धा आपलं आहे म्हणतात यानंतर प्रखर वास्तविकता आहे जब आपण ॲक्च्युली समाजामध्ये पाहतो तर ह्या सगळ्या गोष्टी पाहायला भेटतात त्यामुळे हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला ते प्रखर वास्तविक आहे हे बी म्हणता येतं त्याच्यामध्ये कुठले मनोहर दुखे नाहीत किंवा काही अशा गोष्टी नाहीत ज्या अवास्तविक वाटतील त्यानंतर या ज्या पुस्तकामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्या एका असंवेदनशील समाजाची एक अनुभूती करून देतात जसे की एका व्यक्तीला पहिल्या त्याचं पाय पायासाठी म्हणजे त्या पाय धुवणं आणि त्याच व्यक्तीला परत मारणं दात्या मारलं हे कसं काहीतरी पाहिजे समाजाला जर नाही भेटल्यानंतर मग तो असंवेदन होतो अविषेद म्हणजे त्याचं आता काय कळत नाही या बी गोष्टी आपल्या ह्याच्यामध्ये जाणवतात त्याचनंतर नंतर त्याच्यामधल्या ज्या काही त्या कथा आहेत ह्याच्यामधल्या आपल्या कथामध्ये जो काही गुंड आहे किंवा त्या, 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 कि त्या गोष्टी त्यानंतर मधल्या काही गोष्टी कारण एका स्त्रीचं ती वरात काढली जाते तिचं नाक कापलं जातं मग ती कसं आणि त्याच्यासमोर नाचणं हे असंविधान समाज कशा प्रकारचा हे बी सांगितलं जातं त्याचप्रमाणे त्या बोवाड्यामध्ये दोन समाजामध्ये कशा प्रकारचं भाग आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारचे लोक राहतात त्याच्यामध्ये ती संवेदना आपला जाणवते सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवते तर असं सांगत असताना लेखनाचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एक असंवेदनशील समाज कसा आहे तो दुसऱ्याला वरी का येऊ देत नाही अशा प्रकारचा भाग आपला इथे म्हणता येतो तर अशा प्रकारच्या खूप साऱ्या गोष्टी आपल्याला या लेखनाविषयी म्हणता येतात तुम्ही जेवढं थोडंसं चिंतन कराल तुम्हाला त्याविषयी लिहिता येईल फक्त योग्य शब्द वापरण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ते तुम्हाला यथार्थपणे मार्क देऊन जातील अशा प्रकारे हा भाग तुम्ही लिहायला हवा तर अशा प्रकारचा भाग जो आहे तो आपण याच्यामध्ये पाहिला आहे म्हणजे सगळ्या गोष्टी पाहिल्या या कथासंग्रहाबद्दल तर आपण याच्याबद्दल तुम्ही जो काही आहे राहिलेला भाग जो तुम्हाला वाटतो तो तुम्ही अभ्यास करावा याच्यामध्ये काय ॲड करायचं असलं तर तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता आणि तुमच्यानुसार मग नोट्स बनवून तुमच्यानुसार ते आन्सर कसे लिहिता येईल योग्य पद्धतीने जास्त मार्क कसं भेटतील या दृष्टीनं तुम्ही त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा याचा या दोन भागाचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं आणि यावर आपण थांबूया इथंच थांबूया आपण त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि नक्की जरूर स्वतःवर प्रेम करा धन्यवाद मित्रांनो